प्रवासी आणि राहतेकरांच्या सोयीसाठीचं हे आलिशान बसस्थानक. कर्तव्यदक्ष अधिकारी बी डी शिंदे म्हणजे नागरिकांच्या सेवेसाठी अग्रही, तत्पर आणि दक्ष कारभारी. चांगल्या वाईट घटना घडतच असतात, पण इथं घडतंय ते अजिबात चांगलं नाही आहे. वाईटच घडतंय यासाठी की अल्पवयीन मुलं आणि मुली आईवडिलांशी खोटं बोलतात. मी क्लासला चाललोय असं सांगतात. पालकांना वाटतं गेलाय क्लासला, पण मग सापडतात नको तिथं. सापडल्यानंतर पालक वैतागतात, चिडतात, क्लासवाल्यांना विचारतात, आमचा मुलगा मुलगी क्लासला आलाय, तो कुठं आहे? क्लासवाला खोटं बोलतो, म्हणतो इथेच आहे क्लासमध्ये. या खोट्या माहितीने पालकांना खूप दुःख होतं. इतके पैसे क्लास फी दिली, परंतु आपल्या मुलांकडे क्लासवाले फक्त पैसे कमवायचं साधन म्हणून बघतात का, अशी भावना होते. पालकांनो आणि राहतेकरांनो, आपल्या मुलांकडे लक्ष द्या. नुसती क्लास फी भरू नका, तर खात्री करा सुरक्षित आणि चांगला क्लास निवडा. अन्यथा आपल्या बाबत ही पुढील घटना घडू शकते. या बातमीतून गॉडफादरला राहतेकरांचं हित आणि कर्तव्यच पूर्ण करायचं. आणि जागरूक बातम्यांसाठी गॉडफादर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा. टीम गॉडफादर लेडीज बाथरूम मध्ये, त्याच्यामुळे आपण सगळ्यांना विचार मध्ये सांगत आहोत. आणि त्यांनी काय काय असं मला इथं दम बी दिलेलं आहे, इथं दम बी देतात काय काय जण इथं पोर येऊन आणि काय पण म्हणतात. त्याच्यामुळे मी बर का, आणि त्याच्यामुळे मी याच्यामुळे सांगत आहे की सगळ्यांनी ना व्यक्ती करून लेडीज बाथरूम मध्ये घुसायचं नाही. आणि मला म्हणतात की काय काय असं मला म्हणलं की रूमची चावी दे. मी म्हणलं थांबला पोलिसाला फोन करतो, तर त्या पोराचा चेहरा पाहिलेला मी बर का. त्याच्यामुळं मी सांगतोय, त्यांना सांगितलेलं मी, साहेबाला बी सांगितलं की बाथरूमला जाळी बसवा म्हणून. काल परवा एक जण कोणतरी खाली उतरताना पाहिलं होतं मी रात्री, एकदा धुवित होतो मी. चाव्या मागतात काही जण, हा, आणि मग तू नाही दिल्यावर दम देतात. हा, दम देतात. बरं, आज किती मुलं मुली होते? आज दोन पोर होते आणि दोन मुली होत्या. आणि उडी मारून कुठून पळून गेले ते? जे लेडीज बाथरूम मध्ये, लेडीज बाथरूम मध्ये होते. एक मुलगा आणि एक मुलगी. हा, लेडीज बाथरूम मध्ये होते. लेडीज बाथरूम मध्ये मुलगा काच तोडून उडी मारून पळून गेला. आणि मुलगी कुठून गेली? इथून बाहेरून. हा, मग एका मुलाला तू धरलं. हा, बरोबर ना. हा. तुम्ही गॉडफादर मीडिया बघत आहात. या ठिकाणी या स्टँड वरती अल्पवयीन मुलं मुली कि जे क्लासच्या नावाने घर सोडून बाहेर येतात. दहावीच्या विद्यार्थ्यांची उद्या परीक्षा आहे, त्यातले काही जण दहावीला आहेत, परंतु क्लासचे चालक जे आहेत ते त्यांना सांगतात की तो क्लासमध्येच आहे, पण तो विद्यार्थी सापडला आहे राहता एस टी स्टँडमध्ये एका मुलीबरोबर. आणि त्याला एका प्रवाशांनी बघितल्यानंतर तो इतका घाबरला की त्याने ती मागची काच तोडून उडी मारून बॅक साईडला रस्त्यावरती उडी मारली त्यांनी, म्हणजे त्याच्या जीवावर बेतलं असतं. तो मागचा रस्ता अतिशय खडबडीचा आहे, दगडाधोंड्यांचा आहे, आणि तिथं त्याने उडी मारलेली आहे, त्याच्या जीवालाही काहीतरी झालं असतं. ती मुलगी पण गेली पळून, परंतु या ठिकाणी क्लास चालक राहत्यातले कम्प्युटरवाले असतील, खासगी 10वी 12वीचे क्लासवाले असतील, ह्या क्लासवाल्यांकडं पालक आपली मुलं एक विश्वासाने सोडतात. तिथं त्यांनी क्लास करावा, क्लासमध्ये शिक्षण घ्यावं अशी अपेक्षा असती. आणि जर क्लासवाले असं सांगत असतील की मुलगा क्लासमध्येच आहे पण तो सापडतो स्टँडवरती, तर ही जबाबदारी कोणाची? गॉडफादर मीडियासाठी केतन वाणीसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, राहता एस टी स्टँड, राहता. आज काय घटना झाली नेमकी? हा, गाडीच्या दरम्यान लेडीज बाथरूमच्या समोर एक दोन मुली उभं होते आणि त्या साईडला दोन मुलं उभं होते आणि माझ्या कॅबिनच्या तिथे एक मुलगा होता, हेडिंग लावल्यासारखंच उभं होते आणि एक मुलगा आणि एक मुलगी लेडीज बाथरूम मध्ये गेली. नंतर मग मी बाहेर, मला सांगितलं कासात झालं म्हणून बाहेरच्या बाजूने गेलो, तर यांनी उडी टाकली, तिथून खिडकीतून बाहेर उडी टाकली, काचा तोडून उडी टाकली. आणि मग तो म्हणे फ्रॅक्चर आहे असं आहे तसं आहे, फ्रॅक्चर आहे तर उडी कशी टाकली बाबा,
नंतर मग आम्ही त्याला इथं ऑफिसमध्ये धरून पकडून आणलं. किती मुलं आणि किती मुली होते? चार मुलं आणि तीन मुली होते. आणि प्रवाशांना म्हणजे कोणी पाहिली ही घटना आणि काय केलं? एक प्रवासी महिला होती, तर महिलेला आतमध्ये जायचं होतं. हा मुलगा आतमध्ये गेल्यामुळं तिला लगेच सांगितलं तिच्या पतीला आणि त्यांनी मला सांगितलं असंच झालं म्हणे. मला समोर न दिसल्यामुळे मग मी पळत पळत गेलो आणि पाठीमागच्या बाजूनी त्यांनी उडी मारली. तर मग त्याला धरायचा प्रयत्न केला, परंतु त्या ज्यांनी सांगितलं त्यांनी मोटरसायकल चालवून त्याला पकडून आणून दिली.